दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कामावरून सुट्टी झाल्याने 2 घंटा गाडी कामगार मोटरसायकलवरून घरी परतत असताना त्यांच्या मोटरसायकलला मेरी मसरूळ फाट्यावर स्कॉर्पिओने धडक दिल्याने एका कामगाराचा मृत्यू झालाय। मृताचे नाव अनिल गायकवाड असून तो आंबेगणचा रहिवासी आहे। दुसरा कामगार विशाल अहिरे याच्या पायाला दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाडजवळ आज पहाटे जळगाव फाट्याजवळ ब्रेक न लागल्याने एक डंपर आयशर टेम्पोच्या मागील बाजूस येऊन धडकला। या अपघातात डंपर चालक किरकोळ जखमी झाला आहे। त्याच्यावर निफाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सानप, राजू मनोहर अधिक तपास करीत आहेत। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक पासून 20 किलोमीटर अंतर असलेल्या निफाड तालुक्यातील कसबे सुकणे येथे गेल्या 1 महिन्यापासून धुमाकूळ घालत अनेकांना दर्शन देणारा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास सावजच्या शोधात असताना अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबट्याला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले असून या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे। गणेश खराट, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही, चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉप आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेनड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। आपण पत्रकार आहात का किंवा आपल्यालाही पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यामध्ये रस आहे का? जर तुमचे उत्तर हो असे असेल तर दक्ष न्यूज तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी डेन केबल नेटवर्कवर दररोज प्रसारित होणारे दक्ष न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या भोवताली सुरू असलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे। त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, सटाणा, सुरगाणा, पेठ व अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसाठी प्रतिनिधींची नियुक्ती करत आहोत। जर आपणही दक्ष न्यूज सोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच 95-11-94-41 95-11-94-41 या क्रमांकावर संपर्क साधा। चला तर मग वाट कसली बघताय, आजच संपर्क साधा। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।
आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्म उत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत. आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूज वर, तीही विनामूल्य. चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसा अगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95114941111 95114941111. चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत. दक्ष न्यूज आता प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आता डेन केबल 813 वर प्रदर्शित होणाऱ्या दक्ष न्यूज चॅनल वर व लाखो लोकांपर्यंत पोहोचवा आपला व्यवसाय. चला तर मग वाट कसली बघताय, आजच संपर्क करा. आमचा पत्ता: दक्ष न्यूज, शिवराम कॉम्प्लेक्स, 3rd मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, त्र्यंबक नाका, नाशिक, 422-001. ईमेल: liveDakshanews24@gmail.com. संपर्क: 95114941111, 90-96-88-88-11. दक्ष न्यूज, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पत्रकार दिनानिमित्ताने नांदगाव मनमाड पत्रकार संघाच्या वतीने पल्लवी मंगल कार्यालयात पत्रकार गुणगौरव आणि पुरस्कार सोहळा साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून G24 तास वृत्तवाहिनीच्या निवेदिका मधुरा सराफ उपस्थित होत्या. यावेळी मनमाडचे दक्ष न्यूजचे प्रतिनिधी गणेश केदारे यांच्या पत्नी व दक्ष न्यूजच्या नांदगाव प्रतिनिधी रुपाली केदारे यांना उल्लेखनीय बातमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंचावर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम, अशोक परदेशी, नरेश गुजराती, जगन्नाथ पाटील, मारुती जगधने, सतीश शेखदार, जहूर खान उपस्थित होते. या कार्यक्रमाला कुटुंबियांसह पत्रकार उपस्थित होते. गणेश केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिनांक 21 जानेवारी रोजी पंचवटीत हमालवाडी परिसरात झालेल्या खुनाची उकल करण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले असून पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी शिताफीने तपास करून 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही 2 मुले दुचाकीवरून सातपूरला गेले असताना मयत ऋषिकेश भालेराव यांनी हमालवाडीत जाण्यासाठी लिफ्ट मागितली. हमालवाडीत आल्यावर त्याने या मुलांना दारूसाठी पैसे मागितले. त्यावेळी झालेल्या झटापटीत या मुलांनी त्याच्या तोंडावर दगड घालून खून केला. या घटनेची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली. पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी अर्ली मॉर्निंग एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता मखमालाबाद रोड येथील पाटाजवळ. त्या व्यक्तीला कोणीतरी अज्ञात इसमाने दगडाने ठेचून मारल्याचं स्पॉटवरून लक्षात आलं होतं. घटनास्थळी ताबडतोब पंचवटी येथील अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. व्यक्तीची त्यावेळेस कुठलीही ओळख पडली नव्हती. व्यक्तीच्या इव्हन अंगामध्ये टीशर्टमध्ये देखील त्याच्या ओळखीची कुठलीही खूण नव्हती. पहिली स्टेप त्याचा त्या व्यक्तीची ओळख पटवणं ही होती आणि अतिशय कौशल्याने त्या व्यक्तीची सुरुवातीला ओळख पटवण्यात आली. ओळख पटल्यावर लक्षात आलं की हा व्यक्ती ऋषिकेश दिनकर भालेराव नावाचा 19 वर्षीय तरुण होता, सातपूर येथील राहणारा. त्यानंतर दुसरं मोठं चॅलेंज होतं की या व्यक्तीला कुणी कशामुळे मारलं असावं ते शोधणं. तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये 2 अल्पवयीन मुलांनी त्याला दगडाने ठेचून मारलेलं आहे. असं कुठलाही सुगावा नसताना, कुठलाही पुरावा नसताना, केवळ ह्युमन इंटेलिजन्सच्या जोरावर या खुनाचा पंचवटी पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक उलगडा केलेला आहे. आरोपींची पार्श्वभूमी? आरोपी जे आहेत हे विद्यार्थीच आहेत आणि घटनेचं कारण असं कळतं की हा जो मयत आहे त्या मयत व्यक्तीला जे आरोपी आहेत त्यांनी लिफ्ट दिली होती. लिफ्ट दिल्यानंतर तो आरोपी रात्रीच्या वेळेस लिफ्ट दिली होती. त्यावेळेस लिफ्टला लिफ्ट दिल्यानंतर आरोपीने
आरोपींकडे मैताने दारूसाठी पैसे मागितले आणि त्यावरनं त्यांचा वाद झाला. त्या वादाचं परिवर्तन हाणामारीमध्ये होऊन आरोपींनी त्या मैतास दगडाने मारल्यावर त्याचा मृत्यू झालेला आहे. आरोपी हे पंचवटी परिसरातच राहणारे आहेत, त्यांचं काही रेकॉर्ड नाही आहे, ते शिकणारी मुलंच आहेत. आणि हे केवळ मनुष्य ह्युमन इंटेलिजन्सच्या निष्पन्न झालेलं आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे, युवराज पत्की, पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, दिनेश कैरनार, रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार सागर कुलकर्णी, पोलीस नाईक अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, दीपक नाईक, कैलाश शिंदे, निलेश भोईर, यतीन पवार, राकेश शिंदे, पोलीस शिपाई गोरक्ष साबळे, नितीन जगताप, घनश्याम महाले, श्रीकांत साळवे, नितीन पव, अविनाश थेटे, कुणाल पचलोरे, राहुल लबडे, कल्पेश जाधव, अंकुश काळे, वैभव परदेशी, योगेश शिंदे, कैलास महाले, नारायण गवळी, युवराज गायकवाड यांनी पार पाडली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आडगाव येथील स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये मल्लिकार्जुन महादेवाची स्थापना करण्यात आली. जोशीबुवा यांच्या हस्ते पिंडाला अभिषेक करण्यात आला. सोसायटीत धार्मिक वातावरण कायम राहावे, धार्मिक उपक्रम राबवता यावेत या हेतूने सोसायटीत महादेवांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सोसायटीतील महिला भजनी मंडळाचे उत्तम सहकार्य लाभले. सोसायटीतील प्रतिष्ठित नागरिक दिलीप ठाकरे, राहुल कुलकर्णी, आनंद पाटील, समाधान थोरात, कैलास शिंपी, संतोष सावंत, सोनू माळोदे, माधवराव पवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुकाराम काकडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही, चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉप आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. आपण पत्रकार आहात का? किंवा आपल्यालाही पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यामध्ये रस आहे का? जर तुमचे उत्तर हो असे असेल तर दक्ष न्यूज तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी डेन केबल नेटवर्कवर दररोज प्रसारित होणारे दक्ष न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या भोवताली सुरू असलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, सटाणा, सुरगाणा, पेठ व अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसाठी प्रतिनिधींची नियुक्ती करत आहोत.
जर आपणही दक्षिण न्यूज सोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच 95 11 94 41 11 95 11 94 41 11 या क्रमांकावर संपर्क साधा. चला तर मग वाट कसली बघताय, आजच संपर्क साधा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्म उत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत. आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूज वर, तीही विनामूल्य. चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसा अगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95 11 94 41 11 95 11 94 41 11 चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत. दक्ष न्यूज आता प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आता डेन केबल 813 वर प्रदर्शित होणाऱ्या दक्ष न्यूज चॅनलवर व लाखो लोकांपर्यंत पोहोचवा आपला व्यवसाय. चला तर मग वाट कसली बघताय, आजच संपर्क करा. आमचा पत्ता: दक्ष न्यूज, शिवराम कॉम्प्लेक्स, 3rd मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, त्र्यंबक नाका, नाशिक, 422-001. ईमेल: liveDakshanews24@gmail.com. संपर्क: 95 11 94 41 11 90 96 88 88 11. दक्ष न्यूज, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे व डॉक्टर प्रशांत शेटे व त्यांच्या पथकाने 2 केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या सोनोग्राफी मशीन संदर्भात केलेली कारवाई खोटी असल्याचा दावा अधिकारी डॉक्टर राजेंद्र व सुनीता भंडारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. 2020 ही इमारत 2 केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विजय पवार व स्वप्नील इंगळे यांना 5 वर्षाच्या भाडेतत्वावर दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं नमूद इच्छित करतो की आमच्यावरती जे आरोप करण्यात येत आहे सोनोग्राफी मशीन संदर्भामध्ये, तर ते आरोप खोटे आहेत. मी आपल्या सगळ्यांना कागदपत्र आणि त्याचे सगळे पुरावे दिलेले, तसे मी प्रशासनालासुद्धा पुरावे सादर केलेले आहेत की सदरचं जे प्रॉपर्टी आहे, सदरचं जे मशीन आहे, सदरचे जे मेडिकल इक्विपमेंट्स आहे, हे भाडेतत्वावरती आम्ही 5 वर्षाकरता 2020 ते 2025 भाड्याने दिलेलं आहे डॉक्टर विजय पवारला आणि डॉक्टर स्वप्नील इंगळेला. आणि म्हणून प्रशासनाने जी कारवाई आमच्यावरती सुरू केलेली आहे त्याच्यावरती परत एकदा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा. आमच्यावरती विनाकारण करू नये अशी प्रशासनाला, आयुक्त साहेबांना आणि नागरकोटचे साहेबांना एकदा परत विनंती करू इच्छितो की परत एकदा कोर्टामध्ये केस फाईल करण्याच्या अगोदर आपण त्याबद्दल विचार करावा. आपण काही कागदपत्र सादर केले, कोणकोणते कागदपत्र प्रश्न? मी आता आपल्या सगळ्यांना जे रेंट ॲग्रीमेंट आहे आणि त्याच्यामध्ये सोनोग्राफी मशीन ते आपण भाडेकरूंना वापरायला दिलेलं आहे याच्याबद्दल पुरावे दिलेले आहेत. त्याच्यानंतर विजय पवार साहेबांचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन 2023 व्हॅलिड आहे हे दिलेलं आहे. आणि डॉक्टर सुनीता भंडारी माझ्या पत्नीच्या नावाने जेव्हा ते मशीन मिळालं होतं आणि कामाचं नव्हतं, 2008 नगरपालिकेला कळवलेलं पत्र की मशीन सील करण्यात यावं असं ते पत्रसुद्धा आपल्याला पुरावा म्हणून दिलेलं आहे. हे मशीन आपल्याकडे आलं कसं नेमकं? त्याचं ते मशीन 2000 विकत घेतलेलं होतं शुभम हॉस्पिटल. आम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा आम्ही त्या याच्यामध्ये जागेवरती येण्याच्या अगोदर शुभम हॉस्पिटलचे डायरेक्टर्सनी ते विकत घेतलं होतं. आणि डॉक्टर सुनीता आणि राजेंद्र भंडारी हे जेव्हा हॉस्पिटलचे मालक झाले त्या टायमाला बँकच्या ऑप्शनमध्ये ते मशीन आम्हाला लॉटमध्ये मिळालं होतं बँक ऑफ महाराष्ट्रचं. आपल्याला काही वरिष्ठांनी आदेश दिला आहे का, काही नोटीस बजावली का, किंवा आपल्या त्यांच्याशी काही चर्चा झाली का? नाही, मला काही अशी नोटीस किंवा अशी ऑफिशियल काही काही हे आलेली नाही आहे या बाबतीमध्ये. फक्त एक PCPNDT जी समिती आहे त्यांच्यासमोर हजर राहून आपलं काय म्हणणं आहे हेच म्हणणं मी तिथंसुद्धा मांडलेलं आहे त्या कमिटीमध्ये.
आयुक्तांना मी याबद्दल चर्चा केली होती मी आणि त्यांना पण मी हेच पुरावे सांगितले होते. पण आयुक्त साहेबांचं म्हणणं असं आहे की कॉम्पिटंट अथॉरिटी नागरोजी सर असल्यामुळं ते ह्या बाबतीमध्ये कमिटीमध्ये नाही आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी आरोग्य अधिकारी असतात. हो असं मला वाटतं की ही जी आमच्या अगेन्स्ट PCPNDT ॲक्टच्या अगेन्स्ट जी आमच्यावर कारवाई केलेली आहे ती बघितलं गेलं तर ती खोटीच आहे. आणि मला वाटतं ही डॉक्टर भंडारींना बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. मी आता या क्षणी असं काही सांगू शकत नाही की याच्यामागे कोण आहे, पण नक्कीच कोणीतरी याच्यामागे असेल असं मला वाटतं. आम्ही वरिष्ठ आयुक्तांकडे ऑलरेडी अपील केलेली आहे या विषयावर. हे हॉस्पिटल आमच्या ताब्यात नाही, रजिस्ट्रेशन ही नाही, असे असूनही आमच्यावर कारवाई करण्यात आली. या खोट्या कारवाईमुळे समाजात मोठी बदनामी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाडतील निफाड ते शिर्डी मानाच्या पालखीसह सोमवार दिनांक 23 व 24 जानेवारी रोजी पार पडली. सोमवारी पहाटे निफाडतील साई मंदिरात भूपाळी आरती करून पदयात्रा सुरू झाली. या पदयात्रेत श्री भागवत बाबा बोरस्ते यांनी साईबाबा जीवनावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. पदयात्रेत साई भक्त सुनील बोराडे, कर्वे सर, बागडे सर, सोमनाथ कापसे, भगवान शेठ, गाजरे किरण कासव, बापूसाहेब कापसे, शंकरराव कर्डिले, शंकरराव वाघ, अनिस पिंजारी आदी उपस्थित होते. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. येवल्यातील बसस्थानकावर येवल्यातील नागरिक सोमनाथ भोसले आपल्या मुली व नात नातू मनीषा आरोटे व रोहित आरोटे यांना सोडण्यासाठी आले असता आईच्या गळ्यातील पोत तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्या महिलेला रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्या सहाय्याने चोरट्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती संतोष गायकवाड यांनी दिली. आज सकाळच्या सुमारास म्हणजे येवल्याचे नागरिक व त्यांची मुलगी व त्यांचे नातवंड हे म्हणजे काल येवला बसताना येत असताना ते सिन्नर बसमध्ये चढत होते. तर काल एक महिला आणि तिची मुलगी त्या बसमध्ये प्रवास करत असताना तिने त्या ब्रेडच्या सहाऱ्याने त्यांच्या गळ्यातली पोत तोडली आणि ती चोरून पळत होती. तितक्यात म्हणजे तिच्या ज्यावेळेस तिला धक्का लागला त्या महिलेच्या म्हणजे त्या महिलेच्या लक्षात आला आणि त्या महिलेने तिचा हात धरला आणि नंतर तिने आरडाओरडा केला. आरडाओरडा केल्यानंतर इथं बसस्थानकावरती गर्दी जमली. गर्दी जमल्यानंतर इथे एक महिला कर्मचारी पोलीस महिला कर्मचारी जी होती तिच्या सहाऱ्याने मग त्या महिलेला आम्हाला धरता आलं आणि धरल्यानंतर तिने तात्काळपणे येवला शहर पोलीस स्टेशनला तात्काळपणे फोन केल्यावर इथं पोलिसांची गाडी आली आणि तिला ताब्यात घेतल्यानंतर आज म्हणजे कालपासून तिला त्या महिलेवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर पुढील पोलीस त्या घटनेची चौकशी करत आहे. चोरट्या महिलेला व तिच्या अल्पवयीन मुलीला येवला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या महिलेचे नाव प्रमिला चव्हाण असून तिच्या जवळील 4 ग्रॅमची पोत हस्तगत करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर घेते करीत आहेत. गणेश केदारे, दक्ष न्यूज, येवला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेनड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध.
तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपला. आपण पत्रकार आहात का? किंवा आपल्यालाही पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यामध्ये रस आहे का? जर तुमचे उत्तर हो असे असेल तर दक्ष न्यूज तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी डेन केबल नेटवर्कवर दररोज प्रसारित होणारे दक्ष न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या भोवताली सुरू असलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, सटाणा, सुरगाणा, पेठ व अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसाठी प्रतिनिधींची नियुक्ती करत आहोत. जर आपणही दक्षिण न्यूज सोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच 95 11 94 41 11, 95 11 94 41 11 या क्रमांकावर संपर्क साधा. चला तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क साधा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्म उत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत. आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूज वर, तीही विनामूल्य. चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसा अगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95 11 94 41 11, 95 11 94 41 11. चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत. दक्ष न्यूज आता प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आता डेन केबल 813 वर प्रदर्शित होणाऱ्या दक्ष न्यूज चॅनलवर व लाखो लोकांपर्यंत पोहोचवा आपला व्यवसाय. चला तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा. आमचा पत्ता दक्ष न्यूज, शिवराम कॉम्प्लेक्स, 3rd मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, त्र्यंबक नाका, नाशिक, 422-001. ईमेल liveDakshanews24@gmail.com. संपर्क 95 11 94 41 11, 90 96 88 88 11. दक्ष न्यूज, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आदिवासी समाजातील मुलांच्या विक्री प्रकरणी साक्षीदार म्हणून हजर न राहिल्याने केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाने पोलीस महासंचालकांकडे 1 फेब्रुवारी रोजी अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डी गंगाधरन, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक राजेश ओला यांना अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पेट रोडवरील हमालवाडी समर्थ नगर परिसरातील पाण्याच्या पाटालगत शनिवारी खून झालेल्या युवकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून ही ओळख पटताच पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव ऋषिकेश दिनकर भालेराव, राहणार सातपूर असे असून त्याला दारू व गांजाचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऋषिकेश हा सातपूर येथील कंपनीत कंत्राटी म्हणून कामाला होता. व्यसनामुळे त्याचे कामावर लक्ष नव्हते. खुनानंतर पोलिसांनी मिसिंगच्या नोंदी तपासल्या असता तेव्हा ऋषिकेश बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याची ओळख पटताच पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असून चौकशीसाठी काही संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक युवराज पत्की हे करीत आहेत.
तुकाराम काकडे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील नाशिक व नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या म्हैसवळण घाट रस्त्यात सकाळी 12:00 सुमारास विश्रामगडावरून टाकेत येथून नाशिकच्या दिशेने निघालेल्या शैक्षणिक बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात झालाय. या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शहाबाद शेख यांनी SMBT रुग्णालयाचे सूरज कडलक यांना संपर्क केला. रुग्णालयातर्फे त्वरित 2 कार्डेक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. तोपर्यंत जखमींना स्थानिक ग्रामस्थ शिवा फोडसे, अमोल धादवड यांनी स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, श्रद्धा गंदास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल दुमसे, शिवाजी जुंदरे, बाळासाहेब राऊत, रामकृष्ण लहामटे, पोलीस हवालदार सुहास गोसावी, दत्ता गायकवाड आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व क्रेन बोलावून पुढील कारवाई केली. भागीरथ अतकारी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेनड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश TV रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. आपण पत्रकार आहात का? किंवा आपल्यालाही पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यामध्ये रस आहे का? जर तुमचे उत्तर हो असे असेल तर दक्ष न्यूज तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी डेन केबल नेटवर्कवर दररोज प्रसारित होणारे दक्ष न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या भोवताली सुरू असलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, सटाणा, सुरगाणा, पेठ व अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसाठी प्रतिनिधींची नियुक्ती करत आहोत. जर आपणही दक्ष न्यूजसोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच 95-11-94-41 95-11-94-41 या क्रमांकावर संपर्क साधा. चला तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क साधा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्मोत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत. आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूज वर, तीही विनामूल्य. चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसा अगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95-11-94-41 95-11-94-41
चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत. दक्ष न्यूज आता प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आता डेन केबल 813 वर प्रदर्शित होणाऱ्या दक्ष न्यूज चॅनल वर व लाखो लोकांपर्यंत पोहोचवा आपला व्यवसाय. चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क करा. आमचा पत्ता दक्ष न्यूज शिवराम कॉम्प्लेक्स 3rd floor जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्र्यंबक नाका नाशिक 422-001. ईमेल liveDakshanews24@gmail.com. संपर्क 95-11-94-41-11 90-96-88-88-11. दक्ष न्यूज सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धडाडणाऱ्या तोफा, घोड्यांच्या टापांचे आवाज, नेत्रदीपक राज्यरोहण सोहळा, नयनरम्य आतिषबाजी, डॉक्टर अमोल कोल्हे व डॉक्टर गिरीश ओक यांच्या दमदार आवाजातील संवादाने परमोच्च बिंदू गाठणाऱ्या या शिवपुत्र संभाजी महानाट्याने काळजाचा ठाव घेत स्वराज्याचा धगधगता इतिहास सादर केला. हमारे गिरफ्त में होते हुए भी इतनी अकड़ नहीं मराठ्यांचा स्वाभिमान म्हणता केला आणि मराठ्यांची हिम्मत तू पाहिलीस कुठं अजून? तर थोडी तरी मर्दानगी शिल्लक असेल ना तुझ्यात तर कर आम्हाला मोकळ आणि होऊन जाऊ दे आमने सामने. नाशिक औरंगाबाद रोडवरील तपोवनच्या साधुग्राम मधील स्वर्गीय बाबूभाई केला मैदानावर महेंद्र महाडिक लिखित व दिग्दर्शित आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अभिनीत शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा नाशिक मध्ये शुभारंभाचा प्रयोग सादर झाला. सुमारे 150 feet उभारण्यात आलेल्या किल्ल्याची भव्य प्रतिकृती असलेल्या मंचावर स्वराज्याचा इतिहास सादर झाला. ज्या देहावर राजवंशी शोभून दिसावी त्याच देहावर चढली विदुषेची छबी. स्वराज्याचा भार ज्या खांद्यांनी पेला. नाशिककरांनी या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच जयप्रकाश जातेगावकर पाहुण्यांचे स्वागत करीत होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, रवींद्र सपकाळ, अभिनेत्री सायली संजीव, शेफाली भुजबळ आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सुमारे 3 hours या महानाट्याने नाशिककरांची मने जिंकली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. श्री चिंतामणी शैक्षणिक संस्था संचलित भेंडी येथील किड्स लर्निंग स्कूल, श्री सिद्धिविनायक स्कूल व किड्स लर्निंग होम कळवण येथे किड्स महोत्सव निमित्ताने दिनांक 20 रोजी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी पडक्या तुटक्या वस्तूपासून वापरायोग्य वस्तू बनवण्याची कार्यशाळा होऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यात आल्या. या प्रसंगी प्राचार्य मंगेश पगार, विभाग प्रमुख मनीषा वाघ, मुख्याध्यापक कांचन पगार, रीना पाटील, दर्शना पाटील, कविता पवार, प्राध्यापक सचिन पवार, गायत्री सूर्यवंशी, आकाश गांगुर्डे, उर्वेश सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक सुरेश पगार आदी प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते. उमेश कापडणीस, दक्ष न्यूज, कळवण. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द गावातील शिंदे वस्तीवर काही दिवसांपूर्वी बिबट्याने शेळी व कुत्र्याचा फडशा पाडला. या पार्श्वभूमीवर वनविभागाने पिंजरा लावला होता. रविवारी रात्री हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ही घटना पाहून तिथे असलेले बंडू शिंदे
रमेश शिंदे, ज्ञानराज बेंडकुळे आदींनी वन विभागाचे अधिकारी घाटेराव यांना फोनवरून माहिती दिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पिंजऱ्यातील बिबट्याला गाडीत टाकून घाटन देवी परिसरात नेले. भागीरथ अधिकारी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. आपण पत्रकार आहात का? किंवा आपल्यालाही पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यामध्ये रस आहे का? जर तुमचे उत्तर हो असे असेल तर दक्ष न्यूज तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी डेन केबल नेटवर्कवर दररोज प्रसारित होणारे दक्ष न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या भोवताली सुरू असलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, सटाणा, सुरगाणा, पेठ व अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसाठी प्रतिनिधींची नियुक्ती करत आहोत. जर आपणही दक्ष न्यूज सोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच 95-11-94-41, 95-11-94-41 या क्रमांकावर संपर्क साधा. चला तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क साधा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्म उत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत. आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूज वर, तीही विनामूल्य. चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसा अगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95-11-94-41, 95-11-94-41. चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत. दक्ष न्यूज आता प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आता डेन केबल 813 प्रदर्शित होणाऱ्या दक्ष न्यूज चॅनलवर व लाखो लोकांपर्यंत पोहोचवा आपला व्यवसाय. चला तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा. आमचा पत्ता दक्ष न्यूज, शिवराम कॉम्प्लेक्स, 3rd floor, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, त्र्यंबक नाका, नाशिक, 422-001. ईमेल liveDakshanews24@gmail.com. संपर्क 95-11-94-41, 90-96-88-88-11. दक्ष न्यूज, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
कामावरून सुट्टी झाल्याने 2 घंटा गाडी कामगार मोटरसायकलवरून घरी परतत असताना त्यांच्या मोटरसायकलला मेरी मसरूळ फाट्यावर स्कॉर्पिओने धडक दिल्याने एका कामगाराचा मृत्यू झालाय. मृताचे नाव अनिल गायकवाड असून तो आंबेगणचा रहिवासी आहे. दुसरा कामगार विशाल अहिरे याच्या पायाला दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाडजवळ आज पहाटे जळगाव फाट्याजवळ ब्रेक न लागल्याने एक डंपर आयशर टेम्पोच्या मागील बाजूस येऊन धडकला. या अपघातात डंपर चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर निफाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सानप, राजू मनोहर अधिक तपास करीत आहेत. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक पासून 20 किलोमीटर अंतर असलेल्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे गेल्या 1 महिन्यापासून धुमाकूळ घालत अनेकांना दर्शन देणारा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास सावजच्या शोधात असताना अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबट्याला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले असून या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. गणेश खराट, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेनड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. आपण पत्रकार आहात का? किंवा आपल्यालाही पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यामध्ये रस आहे का? जर तुमचे उत्तर हो असे असेल तर दक्ष न्यूज तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी डेन केबल नेटवर्कवर दररोज प्रसारित होणारे दक्ष न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या भोवताली सुरू असलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, सटाणा, सुरगाणा, पेठ व अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसाठी प्रतिनिधींची नियुक्ती करत आहोत. जर आपणही दक्ष न्यूजसोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच 95-11-94-41 95-11-94-41 या क्रमांकावर संपर्क साधा. चला तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क साधा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्म उत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत.
आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूजवर, तीही विनामूल्य. चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसा अगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95 11 94 41 11, 95 11 94 41 11. चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत. दक्ष न्यूज आता प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आता डेन केबल 813 वर प्रदर्शित होणाऱ्या दक्ष न्यूज चॅनल वर व लाखो लोकांपर्यंत पोहोचवा आपला व्यवसाय. चला तर मग वाट कसली बघताय, आजच संपर्क करा. आमचा पत्ता: दक्ष न्यूज, शिवराम कॉम्प्लेक्स, 3rd मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, त्र्यंबक नाका, नाशिक, 422-001. ईमेल: liveDakshanews24@gmail.com. संपर्क: 95 11 94 41 11, 90 96 88 88 11. दक्ष न्यूज, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पत्रकार दिनानिमित्ताने नांदगाव मनमाड पत्रकार संघाच्या वतीने पल्लवी मंगल कार्यालयात पत्रकार गुणगौरव आणि पुरस्कार सोहळा साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून G24 तास वृत्तवाहिनीच्या निवेदिका मधुरा सराफ उपस्थित होत्या. यावेळी मनमाडचे दक्ष न्यूजचे प्रतिनिधी गणेश केदारे यांच्या पत्नी व दक्ष न्यूजच्या नांदगाव प्रतिनिधी रुपाली केदारे यांना उल्लेखनीय बातमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंचावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम, अशोक परदेशी, नरेश गुजराती, जगन्नाथ पाटील, मारुती जगधने, सतीश शेखदार, जहूर खान उपस्थित होते. या कार्यक्रमाला कुटुंबियांसह पत्रकार उपस्थित होते. गणेश केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिनांक 21 जानेवारी रोजी पंचवटीत हमालवाडी परिसरात झालेल्या खुनाची उकल करण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले असून पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी शिताफीने तपास करून 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही 2 मुले दुचाकीवरून सातपूरला गेले असताना मयत ऋषिकेश भालेराव यांनी हमालवाडीत जाण्यासाठी लिफ्ट मागितली. हमालवाडीत आल्यावर त्याने या मुलांना दारूसाठी पैसे मागितले. त्यावेळी झालेल्या झटापटीत या मुलांनी त्याच्या तोंडावर दगड घालून खून केला. या घटनेची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली. पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी अर्ली मॉर्निंग एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता मखमालाबाद रोड येथील पाटाजवळ. त्या व्यक्तीला कोणीतरी अज्ञात इसमाने दगडाने ठेचून मारल्याचं स्पॉटवरून लक्षात आलं होतं. घटनास्थळी ताबडतोब पंचवटी येथील अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. व्यक्तीची त्यावेळेस कुठलीही ओळख पडली नव्हती. व्यक्तीच्या इव्हन अंगामध्ये त्या शर्टमध्ये देखील त्याच्या ओळखीची कुठली खोड नव्हती. पहिली स्टेप त्याचा त्या व्यक्तीची ओळख पटवणं ही होती आणि अतिशय कौशल्याने त्या व्यक्तीची सुरुवातीला ओळख पटवण्यात आली. ओळख पटल्यावर लक्षात आलं की हा व्यक्ती ऋषिकेश दिनकर भालेराव नावाचा 19 वर्षीय तरुण होता, सातपूर येथील राहणारा. त्यानंतर दुसरं मोठं चॅलेंज होतं की या व्यक्तीला कुणी कशामुळे मारलं असावं ते शोधणं. तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये 2 अल्पवयीन मुलांनी त्याला दगडाने ठेचून मारलेलं आहे. असं कुठलाही सुगावा नसताना, कुठलाही पुरावा नसताना, केवळ ह्युमन इंटेलिजन्सच्या जोरावर या खुनाचा पंचवटी पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक उलगडा केलेला आहे. आरोपींची पार्श्वभूमी: आरोपी जे आहेत हे विद्यार्थीच आहेत आणि घटनेचं कारण असं कळतं की हा जो मयत आहे त्या मयत व्यक्तीला जे आरोपी आहेत त्यांनी लिफ्ट दिली होती. लिफ्ट दिल्यानंतर तो आरोपी रात्रीच्या वेळेस लिफ्ट दिली होती. त्यावेळेस लिफ्ट दिल्यानंतर आरोपींकडे मयताने दारूसाठी पैसे मागितले आणि त्यावरनं त्यांचा वाद झाला. त्या वादाचं परिवर्तन हाणामारीमध्ये होऊन आरोपींनी
त्या मयतास दगडाने मारल्यावर त्याचा मृत्यू झालेला आहे. आरोपी हे पंचवटी परिसरातच राहणारे आहेत, त्यांचं काही रेकॉर्ड नाही आहे, ते शिकणारी मुलंच आहेत. आणि हे केवळ मनुष्य ह्युमन इंटेलिजन्सच्या निष्पन्न झालेलं आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे, युवराज पत्की, पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, दिनेश कैरनार, रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार सागर कुलकर्णी, पोलीस नाईक अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, दीपक नाईक, कैलास शिंदे, निलेश भोईर, यतीन पवार, राकेश शिंदे, पोलीस शिपाई गोरक्ष साबळे, नितीन जगताप, घनश्याम महाले, श्रीकांत साळवे, नितीन पव, अविनाश थेटे, कुणाल पचलोरे, राहुल लभडे, कल्पेश जाधव, अंकुश काळे, वैभव परदेशी, योगेश शिंदे, कैलास महाले, नारायण गवळी, युवराज गायकवाड यांनी पार पाडली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आडगाव येथील स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये मल्लिकार्जुन महादेवाची स्थापना करण्यात आली. जोशीबुवा यांच्या हस्ते पिंडाला अभिषेक करण्यात आला. सोसायटीत धार्मिक वातावरण कायम राहावे, धार्मिक उपक्रम राबवता यावेत या हेतूने सोसायटीत महादेवांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सोसायटीतील महिला भजनी मंडळाचे उत्तम सहकार्य लाभले. सोसायटीतील प्रतिष्ठित नागरिक दिलीप ठाकरे, राहुल कुलकर्णी, आनंद पाटील, समाधान थोरात, कैलास शिंपी, संतोष सावंत, सोनू माळोदे, माधवराव पवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुकाराम काकडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे व डॉक्टर प्रशांत शेटे व त्यांच्या पथकाने टू केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या सोनोग्राफी मशीन संदर्भात केलेली कारवाई खोटी असल्याचा दावा अधिकारी डॉक्टर राजेंद्र व सुनीता भंडारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. 2020 मध्ये ही इमारत टू केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विजय पवार व स्वप्नील इंगळे यांना 5 वर्षाच्या भाडेतत्वावर दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं नमू इच्छित करतो की आमच्यावरती जे आरोप करण्यात येत आहे सोनोग्राफी मशीन संदर्भामध्ये, तर ते आरोप खोटे आहेत. मी आपल्या सगळ्यांना कागदपत्र आणि त्याचे सगळे पुरावे दिलेले, तसे मी प्रशासनाला सुद्धा पुरावे सादर केलेले आहे की सदरचं जे प्रॉपर्टी आहे, सदरचं जे मशीन आहे, सदरचे जे मेडिकल इक्विपमेंट्स आहे, हे भाडेतत्वावरती आम्ही 5 वर्षाकरता 2020 पासून ते 2025 पर्यंत भाड्याने दिलेलं आहे डॉक्टर विजय पवारला आणि डॉक्टर स्वप्नील इंगळेला. आणि म्हणून प्रशासनाने जी कारवाई आमच्यावरती सुरू केलेली आहे त्याच्यावरती परत एकदा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा. आमच्यावरती विनाकारण करू नये अशी प्रशासनाला, आयुक्त साहेबांना आणि नागरकोटचे साहेबांना एकदा परत विनंती करू इच्छितो की परत एकदा कोर्टामध्ये केस फाईल करण्याच्या अगोदर आपण त्याबद्दल विचार करावा. आपण काही कागदपत्र सादर केले, कोणकोणते कागदपत्र प्रश्न? मी आता आपल्या सगळ्यांना जे रेंट ॲग्रीमेंट आहे आणि त्याच्यामध्ये सोनोग्राफी मशीन ते आपण भाडेकरूंना वापरायला दिलेलं आहे याच्याबद्दल पुरावे दिलेले आहेत. त्याच्यानंतर विजय पवार साहेबांचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन 2023 पर्यंत व्हॅलिड आहे हे दिलेलं आहे. आणि डॉक्टर सुनीता भंडारी माझ्या पत्नीच्या नावाने जेव्हा ते मशीन मिळालं होतं आणि कामाचं नव्हतं, 2008 नगरपालिकेला कळवलेलं पत्र की मशीन सील करण्यात यावं असं ते पत्रसुद्धा आपल्याला पुरावा म्हणून दिलेलं आहे. हे मशीन आपल्याकडे आलं कसं नेमकं, त्याचा ते मशीन 2000 साली विकत घेतलेलं होतं शुभम हॉस्पिटल. आम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा आम्ही त्या याच्यामध्ये जागेवरती येण्याच्या अगोदर शुभम हॉस्पिटलचे डायरेक्टर्सनी ते विकत घेतलं होतं आणि डॉक्टर सुनीता आणि राजेंद्र भंडारी हे जेव्हा हॉस्पिटलचे मालक झाले त्या टायमाला बँकच्या ऑप्शनमध्ये ते मशीन आम्हाला लॉटमध्ये मिळालं होतं.
बँक ऑफ महाराष्ट्र. आपल्याला काही वरिष्ठांनी आदेश दिला आहे का, काही नोटीस बजावली का, किंवा आपल्या त्यांच्याशी काही चर्चा झाली का? नाही, मला काही अशी नोटीस किंवा अशी ऑफिशियल काही काही हे आलेली नाही आहे या बाबतीमध्ये. फक्त एक PCPNDT जी समिती आहे त्यांच्यासमोर हजर राहून आपलं काय म्हणणं आहे हेच म्हणणं मी तिथंसुद्धा मांडलेलं आहे त्या कमिटीमध्ये. आयुक्तांना मी याबद्दल चर्चा केली होती मी आणि त्यांना पण मी हेच पुरावे सांगितले होते. पण आयुक्त साहेबांचं म्हणणं असं आहे का, कॉम्पिटंट अथॉरिटी नागरोजी सर असल्यामुळं ते ह्या बाबतीमध्ये कमिटीमध्ये नाही आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी आरोग्य अधिकारी असतात. हो, असं मला वाटतं की ही जी आमच्या अगेन्स्ट PCPNDT ॲक्टच्या अगेन्स्ट जी आमच्यावर कारवाई केलेली आहे ती बघितलं गेलं तर ती खोटीच आहे. आणि मला वाटतं ही डॉक्टर भंडारींना बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. मी आता या क्षणी असं काही सांगू शकत नाही की याच्यामागे कोण आहे, पण नक्कीच कोणीतरी याच्यामागे असेल असं मला वाटतं. आम्ही वरिष्ठ आयुक्तांकडे ऑलरेडी अपील केलेली आहे या विषयावर. हे हॉस्पिटल आमच्या ताब्यात नाही, रजिस्ट्रेशनही नाही, असे असूनही आमच्यावर कारवाई करण्यात आली. या खोट्या कारवाईमुळे समाजात मोठी बदनामी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.